अभिलाषा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन गार्लिक। त्यासाठी आपण काय साहित्य लागणार आहे ते बघूया। मैदा, काली मिरी, तेल आणि अद्रक लसूण पेस्ट, ते आता मॅरिनेशनची तयारी करूया। मिरी पावडर, अद्रक लसूण आणि चवीपुरतं मीठ। आता आपण मिक्स करून घेऊया। हे आपलं मिक्स झालेलं आहे। आता आपण या मैद्याने या पिसांना अशा प्रकारे कोटिंग करून घेऊ। कोटिंग करून घेतले आहे। इथे मी तेल गरमी करायला ठेवलं आहे। आता आपण याच्यात एक एक पीस करून टाकू। हे आता आपण पलटून 2 मिनटं झाले, हे आता आपण पलटून घेऊ। अजून याला 2 मिनटं असंच ठेवू। हे आपले चिकन फ्राय झाले आहे। हे आता आपण प्लेटमध्ये काढूया। चिकन फ्राय झालेले आहे। मी हा तेल फ्रायमधलाच घेतलेला आहे। यामध्ये आता आपण लसूण टाकू। ते 2 मिनटं फ्राय करून घेऊ। त्याच्यानंतर थोडंसं कॉर्नफ्लावर टाकू। त्याच्यानंतर ऑरिगॅनो टाकू। नंतर काली मिरी पावडर टाकू। त्याच्यानंतर आपण पाणी टाकू। नंतर चवीनुसार मीठ टाकू। नंतर आपण याच्यात चिकन टाकू। हे आता आपण चिकन 10 मिनटं झाकण देऊन शिजवून ठेवू। पण हे आपल्या गार्लिक चिकनमध्ये आपण आता थोडंसं सोया सॉस टाकू, थोडासाच अगदी। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, ही आता आपली गार्लिक चिकन तयार झाली आहे। मी आता ही डिशमध्ये काढते।
ही आपली गार्लिक चिकन तयार झाली आहे।